आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, जनता झाली आक्रमक. जयसिंगपुरातल्या गल्ली बोळात आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे आणि लोक भयभीत झाले आहेत. शहरामधल्या भटक्या कुत्र्यांची संख्या ही लोकांना भीती घालणारी आहे. नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. यापूर्वी एक टेंडरही निघालं होतं, पण कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आज सागरमाने भलतेच संतापले आणि त्यांनी थेट नगरपालिका गाठली, निवेदनही दिलं. निवेदनाकडे दुर्लक्ष कराल तर मोठं आंदोलन छेडू, असा गंभीर इशारा दिला आहे. सागरमाने म्हणतात, पालिकेला नागरिकांची आता चिंताच राहिलेली नाही. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. जयसिंगपूर परिसरात भटकत असलेली कुत्री डुकरं यांचा त्रास जनतेला खूप होत आहे. आणि आता चालू असलेल्या एक दोन दिवसा पाठीमधील घटना, कुत्र्यांच्या चावण्यामुळे एक रेबीजचा पेशंट आपल्या जयसिंगपुरात दुःखद निधन झालं आहे. आणि आता जवळजवळ जयसिंगपूर परिसरात बघितले तर डुकर आणि कुत्र्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे. आणि नगरपालिकेनं टेंडर काढून सुद्धा त्यांचा बंदोबस्त होत नाही आहे. नगरपालिका स्वतः नगरपालिकेचे अधिकारी सांगतात स्वतः गाडी व्हॅन नाही, डॉग व्हॅन नाही आहे. नगरपालिकेचे कुत्रे पकडायला डॉग व्हॅन नाही आहे, कुत्रे पकडायचं अवघड आहे. मग तुम्ही टेंडर काढलाय कसे आणि कुठले प्राणी आता पण पकडलाय याची माहिती आम्हाला तुम्ही नगरपालिकेने द्यावी नाही. आणि जर ह्या कुत्र्यांचे व डुकरांचा बंदोबस्त झाला नाही व रोगराई हटली नाही तर आम्ही जनआंदोलन करणार आहे.